यस ब ब बदक क क कणीदार क क खमंग ग ग गोकुलतू हाँ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का, झाल्यास दोन राष्ट्रवादीत आमने सामने येणार का असं विचारलं असता खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पाहूयात. जबाबदारीचं काम असतं आणि त्याला जेंडर नसतं. महिला किंवा कुठल्याही पदात, मी महिला खासदार नाही आहे, मी खासदार आहे. तसं मला पुरुष पाहता तुम्ही पण रिपोर्टर आहात, तुम्ही महिला रिपोर्टर नाही आहात, तुम्ही सगळे माझ्यासाठी सेम समान. तसं जशा एका खासदाराकडून अपेक्षा आहे त्याच माझ्याकडून. त्याच्यामुळे कुठल्याही राज्याची मुख्यमंत्री जी कोणी व्यक्ती पुण्या देशामध्ये आहे त्याच्या जेंडरच्या मध्ये कोणी अर्थ नाही. योग्य असेल, कर्तृत्ववान असेल आणि त्या राज्याला देशात एक नंबर लागू शकेल अशा व्यक्तीने त्या पदावर बसावं हे माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्राला लेगसी त्याच्यासच यशवंतराव चव्हाण यांची, त्याच्यामुळे त्या लेगसीमध्ये जे बसू शकतील ते ओरबाडून वगैरे होत नाही त्यांच्या मनात. आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो, आम्ही वैयक्तिक आम्ही व्यक्ती नाही सर, आम्ही एक सामाजिक ऑर्गनायझेशन आहोत. जे काय आम्ही काय ते खोक्यापेक्षासाठी आम्ही राजकारणात आहे, आम्ही सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी राजकारणात आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो बदल करायचा. त्याच्यामुळे सावंतवाडीच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो की एक ने दोन वेळा त्यांनी मोठ्या संख्येने मताधिक्य देऊन राष्ट्रवादीला दिले कामकाज. त्यानंतर काय झालं याच्यात मला उणी उणी काढायची नाही. दुर्दैवानी ज्या घटना झाल्या त्या वेगळ्या झाल्या आमच्या, म्हणजे आम्हाला अपेक्षित अशा नाही झाल्या. पुन्हा नवीन उमेदवारी पक्ष करू आणि ज्या कामासाठी आम्हीच राजकारणात आहोत तीच दिशा पुढे. आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.